लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। मराठी चित्रपट अभिनेते संदीप पाठक यांची रक्तदान शिबिरास हजेरी। औंढा नागनाथ शहरात मराठी चित्रपट अभिनेते संदीप पाठक यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन औंढा शहरातील संदीप पाठक फॅन क्लबच्या वतीने केले होते। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर पद्यनाभ गिरी महाराज यांच्या हस्ते झाले। या रक्तदान शिबिरास मराठी चित्रपट अभिनेते संदीप पाठक यांच्या मातोश्री स्नेहलता पाठक, भाजपा कामगार आघाडी, महाराष्ट्र सरचिटणीस शरद पाटील, डॉक्टर अभय भरतिया, डॉक्टर सीमा देशपांडे, मालिका कलाकार गजानन पाठक, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती देशपांडे, मीरा कदम, सिस्टर राणी भोजनकर या मान्यवरांची रक्तदान शिबिराला उपस्थिती होती। या रक्तदान शिबिरामध्ये तालुक्यातील 82 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यामध्ये तरुण युवक व महिलांचाही समावेश होता। रक्तदान शिबिर कार्यक्रमात शहरातील भाजपा शहर प्रमुख बबन सोनुणे, डॉक्टर लक्ष्मणराव लोखंडे, बालाजी गांजरे, सुंदर देशमुख, विक्रांत खरजुले, नितेश जांजरी, संतोष गोबाडे, अनंत जाधव, चंद्रशेखर पाठक, दत्ता शेगुकर, नितीन देव, महेश कुळकुळे हजर होते। या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व गुच्छ देऊन त्यांचा मराठी चित्रपट अभिनेता संदीप पाठक यांनी सत्कार केला। रक्त संकलन करण्याचे काम औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालय यांनी केले। रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पवन कुळकुळे, नितीन महामुने, कमलेश सुरदुसे, बालाजी गांजरे, महेश कुळकुळे यांनी परिश्रम घेतले। शिबिराप्रसंगी रक्तदात्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। रक्तदान शिबिराचे आयोजन औंढा नागनाथ शहरातील मराठी चित्रपट अभिनेता संदीप पाठक फॅन क्लबच्या वतीने करण्यात आले होते। दत्तात्रय शेगुकर।